उत्तर प्रदेशातल्या बक्सर जिल्ह्यात गंगा नदीतून 150 पेक्षा जास्त मृतदेह वाहून आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. मात्र यामुळे बस्कर जिल्ह्यातल्या गंगा नदी काठाजवळच्या गावांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. कारण कोरोनाबाधितांचे हे मृतदेह असतील तर यामुळे संसर्ग अधिक पसरण्याचा धोका नागरिकांमध्ये आहे. तर दुसरीकडे या प्रकाराकडे जिल्हा प्रशासनानेही दुर्लक्ष केल्यामुळे परिसरातील गावकरी हतबल झाले. स्थिती बहुत बिलकुल ही दयनीय आहे. इतना दयनीय है कि हम लोग यहाँ पर संक्रमित लाशें लमसम माने 150 से ऊपर की है, पड़ी हुई है, जिसके चलते यहाँ की तमाम जनता माने कटघरवा हो, गोसाई माने कमहरिया हो, मिश्रवलिया हो, चौसा हो, अगल बगल के टोटल गांव माने पूरा प्रभावित है. इतना तक दहशत में है कि यहाँ पर आने के बाद दाह संस्कार करने के बाद हम लोग सोचते हैं कि कैसे हम लोग यहाँ पर रहें. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे ऑलिम्पिक खेळाडू सुशील कुमार चांगलाच अडचणीत सापडलाय. कारण एका 23 वर्ष कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी सुशील कुमार विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. याचाच अर्थ सुशील कुमारला देश सोडून जाता येणार नाही. एका कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी सुशील कुमार फरार आहे. दिल्ली, उत्तराखंड, हरियाणात सुशील कुमारला पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे. जीएसटी पूर्ण माफ केल्यास कोरोनावरील औषधं, लसी आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स इत्यादी उपकरणं महाग होतील असं स्पष्टीकरण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलंय. सध्या देशात तयार होणाऱ्या लसी आणि त्यांच्या व्यावसायिक आयातीवर 5% जीएसटी आकारला जातोय. तर कोरोना औषधं आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स यांच्यावरती 12% जीएसटी वसूल केला जातोय. गर्भवती महिलांची प्रकृती उत्तम असेल तर त्यांना लस घेण्यास हरकत नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलंय. शिवाय लसीकरणानंतर स्तनपानातून लहान मुलांना धोका नसल्याचं सांगण्यात आलंय. पण याबाबत अजून भारत सरकारनं कोणताही निर्णय घेतला नाहीये. बीड जिल्ह्यातल्या उमरी गावात शेतात नाला खोदण्याच्या कारणावरून 2 गटात तुफान हाणामारी झाली. पोलीस स्टेशनच्या परिसरातच झालेल्या हाणामारीत महिलांसह 12 ते 13 जण जखमी झाले, तसंच गाड्यांचंही नुकसान झालंय. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला. मुंबईतल्या वरळीत लसीबद्दल माहिती देण्याच्या बहाण्याने एका घरात 4 लाखांची चोरी झाली आहे. गोपचार सोसायटीमध्ये एक महिला लसीची माहिती द्यायला आल्याचं सांगत घरात शिरली. त्या घरात फक्त एक आजी आणि नातू होता. नातवाला दोरीनं बांधून आणि आजीला चाकूचा धाक दाखवत आरोपीनं दागिने आणि रोख रक्कम लुटली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दुपारी बोरघाटात रसायन वाहून नेणारा टँकर उलटला, त्यामुळे 2 ते 3 तास वाहतूक बंद होती. अखेर दुपारी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरचा टँकर बाजूला हटवण्यात आल्यानं वाहतूक सुरळीत झाली आहे. या टँकरमध्ये प्रोपेलिन नावाचा ज्वलनशील वायू होता. विठू माऊलीचा गजर म्हणजे